सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले। वारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर पावसात रस्त्यात गाड्याखाली चिरडण्यात आले असून केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने एका शेतकऱ्याला गोळ्या घालून मारल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली 3 केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत 10 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत। आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभास्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते। केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा श्री आशिष मिश्र टेनी याने व त्यांच्या गुंडांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले। भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळी कुट्ट घटना आहे। या घटनेची आज राष्ट्रीय काँग्रेस बळीराजा पार्टी किसान सभा या पक्ष संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोदी योगी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। यावेळी काँग्रेस पक्षाचे कवटेमंका तालुका अध्यक्ष पैलवान संजय हजारे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, ज्येष्ठ नेते प्राचार्य दादासाहेब ढेरे, किसान सभेचे कॉम्रेड दिगंबर कांबळे, बळीराजा पार्टी महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव बाळासाहेब रास्ते, शेतकरी जगन्नाथ शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। विरोधीचे काय 3 कृषी कायदे केले आहेत या संदर्भात दिल्लीच्या बॉर्डरवरती गेले 311 दिवस झाले आंदोलन सुरू आहे, त्यामध्ये 619 शेतकरी शहीद झालेले आहेत। हे कमी आहे की काय म्हणून योगी सरकार उत्तर प्रदेशमध्ये जे काय गृह खात्याचे मंत्री आहेत अजय मिश्रा हे तिथं उतरणार होते त्या हेलिपॅडवर। त्या हेलिपॅडचा ताबा शेतकऱ्यांनी कालच दुपारी घेतलेला होता आणि काल 3 वाजेपर्यंत ते उतरणार होणार, तर त्या जिथं जे उतरणार होते तिथं शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला। त्या तिथे मात्र त्या मंत्र्याच्या पोरानं, त्या नालायक पोरानं आशिष मिश्रा यानं त्या शेतकऱ्यांच्यावर गाडी घालून चिरडून त्या शेतकऱ्यांची हत्या केलेली आहे। त्याला त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, पण गुन्हे दाखल न होता त्याला रस्त्यावरची फाशी द्यावी अशी मागणी आम्ही सर्वजण करत आहोत। आणि हे सगळे थांबले पाहिजे, शेतकऱ्यांचे जे काय काय कायदे आहे शेतकऱ्यांवर ते सगळे मागे घेतले पाहिजेत। तोपर्यंत हे आंदोलन असंच पेटणार आहे आणि शेतकऱ्यांवर दडपशाही करायला जाल तर मातीत गाडू हा शेतकऱ्यांचा इशारा आम्ही ह्या निवेदनावर देत आहोत। काल उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर या गावामध्ये हेलिपॅडमधून योगी आदित्यनाथ यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री येणार होते आणि ते मंत्री येत असताना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले आणि निषेध केला। हा राग अनावर न झाल्यामुळं त्यांचा मंत्र्यांचा मुलगा अजित शर्मा यानं चिडून जाऊन आशिष शर्मा यानं चिडून जाऊन शेतकऱ्यांच्या गर्दीमध्ये गाडी घुसवली आणि त्या ठिकाणी 9 लोकांना चिरडलं। त्यातले काल 2 लोक, 2 शेतकरी, 2 शेतकरी काल मेले होते आणि आतापर्यंत शेतकरी मेल्याचा आकडा 9 पर्यंत गेलेला आहे। तर ही जी गोष्ट आहे ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे। या ठिकाणी जय जवान आणि जय किसान जर सुरक्षित नसेल तर हा देश मोदींचा किंवा योगींचा असला तरी आम्ही त्यांचा पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्याला संरक्षण मिळालं पाहिजे ही आमची घोषणा आहे आणि ह्या गोष्टीबद्दल आमची कवटेमंगा तालुक्याची काँग्रेस निषेध व्यक्त करत आहे। राज्यातल्या मोदी सरकारचं एक पिल्लू आणि उत्तर प्रदेशाचा एक ढोंगी साधू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांची हत्या करणारी माणसं, शेतकऱ्यांना गाडीखाली घालून चिरडणारी प्रवृत्ती जन्माला आलेली आहे। या भारत देशामध्ये शेतकरी जर सुरक्षित नसेल, शेतकरी जर आंदोलनाच्या मार्गानं आपल्या मागण्या मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर त्याच्यावरती गाडी चालवणारं सरकार हे निरदयी सरकार आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आज सर्वपक्षीय लोक या ठिकाणी जमलेले आहेत। या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांनाही माझं आव्हान आहे की केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार हे हद्द सोडूनही पलीकडे गेलेलं आहे, ते तुमच्या जीवावरती उठलेलं आहे। त्याचा केवळ धिक्कार करून, त्याचा केवळ निषेध करून चालणार नाही, तर या सरकारला या सत्तेतून पाय उतार कसं व्हावं लागेल, कसं करता येईल
या दिशेने प्रत्येक दिवसाचं नियोजन आपण या निमित्ताने करा।